नाशिक रोड येथील डीजीपी नगर भागातील साई संतोषी नगर येथे राहणाऱ्या बहिणीला भेटण्यासाठी शेख या त्यांच्या एक वर्षाच्या आबिदला घेऊन आल्या होत्या. तेव्हा सर्वजण एकत्र जमले होते. घरातील सर्वजण स्वयंपाकघरात जेवायला बसले असता आबिदची आई आबिदला हॉलमध्ये जेवू घालत होती. तेव्हा आबिदच्या पप्पांचा फोन आल्याने त्या आबिदला तेथे सोडून रेंज मिळत नसल्याने बाल्कनीत फोन घेऊन गेल्या. तेवढ्या वेळात छोटा आबिद बाथरूममध्ये खेळायला गेला ही बाब कुणाच्याच लक्षात आली नाही. तेथे तो पाण्याने भरलेल्या टबमध्ये बुडाला आणि त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. थोड्या वेळाने आबिद दिसेना म्हणून शोधाशोध सुरू झाली. तेव्हा घरच्यांच्या ही बाब निदर्शनास आली. आबिदला त्वरित उपचारासाठी दवाखान्यात हलवले, परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत आबिदच्या नातेवाईकांनी अधिक माहिती दिली. मेरा नाम नूर आलम नबी हसन अंसारी है. पिता का नाम नबी हसन है. संडे का दिन था. घर पे हम लोग खाना बिना खा के सब बैठे थे किचन में. सब लोग घर पे गाजर का हलवा बना हुआ था, तो उसकी मम्मी ने गाजर का हलवा ली और हॉल में आके खिला रही थी. उतने में उसके पिताजी का फ़ोन आया. तो हॉल में रेंज मिलती नहीं है, तो इसलिए वो गैलरी में चले गए थे बात करने के लिए. बच्चे को छोड़ के गैलरी में बात कर रहे थे. उतनी देर में बच्चा खेलते वेलते बाथरूम में चला गया. बाथरूम में टप रखे था, उसके अंदर पानी था. उसमें देखा तो गिरा हुआ था. तो उसकी माँ इतने भागती भाई जब देखे तो बच्चा पानी में टप में आधा टप में था आधा बाहर था. तो उसको मैंने लिया दवा खाने में लेके गया वडाले में खान डॉक्टर करके. वहाँ से उन्होंने बोले कि वडाल नाके पर लेके जाओ कपोते मार्केट में. वहाँ लेके गया. फिर वहाँ से उन्होंने बोले कि बॉम्बे नाके पर लेके जाओ चिरंजीव हॉस्पिटल. वहाँ लेके गया. फिर उन्होंने वहाँ से बोले कि सिविल में लेके जाओ. अब सिविल में लेके गया तो उन्होंने चेक करे देखे तो बोले बच्चे की डेड हो चुकी है. बोले फिर वहाँ से उनका पीएम वगैरह हुआ. फिर वहाँ से मैं घर पे आ गया. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली. डीजीपी नगर या ठिकाणी एक वर्षाच्या वयाचा मुलगा आहे आबिद शेख नावाचा. तो घरामध्ये खेळत असताना बाथरूममधल्या टबमध्ये तो पडला आणि टबमध्ये पडून त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन तो त्याच्यामध्ये बुडून मयत झाला. सदरची घटना ज्यावेळी घडली त्यावेळेला घरातल्या लोकांचं आपल्या मुलाकडं थोडं दुर्लक्ष झाल्यामुळं अशी घटना घडलेली आहे. तरी आम्हा पोलिसांकडून सर्व पालकांना, सर्व आई वडील नातेवाईक लहान मुलांचे, अशा सगळ्यांना असं आवाहन करण्यात येत आहे की लहान मुलं, विशेषतः नाकळती मुलं आपल्या घरात असतील तर त्यावेळेला त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही जर अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर अशी मुलं गॅलरीत जाऊ शकतात, त्या ग्रिलमधून खाली पडू शकतात. त्यामुळं त्याची व्यवस्था अशा पद्धतीनं कुठला अपघात होऊ नये याकरता त्या ग्रिलला व्यवस्थित संरक्षक कठडे किंवा ते ग्रिल व्यवस्थित की ज्याला मोठे होल्स नसावेत अशा पद्धतीचं ग्रिल बसवून घेणं आवश्यक आहे. इलेक्ट्रिक उपकरणाच्या बाबतीत मुलांना त्या उपकरणांजवळ जाऊ देणं योग्य नाही. इलेक्ट्रिकचे शॉक लागून पण मृत्यूचे प्रकार घडलेले आहेत. विशेषतः लहान मुलं इलेक्ट्रिक बोर्डाच्या प्लगमध्ये पण बोट घालतात. मिक्सर फ्रीज सारखे जे इलेक्ट्रिक उपकरणं आहेत की ज्याचा मोठा शॉक बसतो, माणूस जागेवर दगावण्याची शक्यता असते. लहान मुलं रस्त्यावर खेळत जातात, रस्त्यावर वाहनांची ये जा चालू असते. अशा वेळेला लहान मुलांच्या बाबतीत प्रत्येक पालकाने अत्यंत काळजीपूर्वक प्रकर्षानं त्यांच्याकडे लक्ष देऊन आपल्या मुलाच्या बाबतीत कोणता अपघात घडू नये, कुठला दुर्दैवी प्रसंग घडू नये याबाबत सर्वांनी काळजी घेणं, अशा घटना घडू नयेत आणि आपल्या वाट्याला दुःख येऊ नये याची पूर्ण खबरदारी घेणं आवश्यक आहे. त्याबाबतीत मी सर्व पालकांना अशा पद्धतीचं आवाहन करतो. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 9 न्यूज ब्युरो नाशिक.